अशा प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. ङ्गं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसर्गं तत्त्वमस्याध्यक्षम् एकं नित्यं विवर्वतं सर्वदिं साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुन्तं नमामि सद्गुरु कृष्णाय. सद्गुरु कृष्णाजी महाराज खिस्ते यांची आज 225वी पुण्यतिथी. सद्गुरु कृष्णाजी महाराजांचं वैशिष्ट्य म्हणजे पंढरपुरामध्ये 225 वर्ष त्यापूर्वी 54 वाऱ्या सद्गुरु कृष्णाजी महाराजांनी परभणी जिल्हा जिंतूर तालुका झरीबुरी या ठिकाणाहून चालत केलेले आहेत. आणि चालत वारी करत असताना या ठिकाणी दत्तघाटावर असलेल्या चातुर्मासी महाराजांच्या मठामध्ये आमचे सद्गुरु कृष्णाजी महाराज त्या ठिकाणी 4 महिने चातुर्मास राहत होते. त्यानंतर 54 वर्षानंतर त्यांनी या ठिकाणी पंढरपूरमध्ये वास्तव्य केलं. उद्धव घाट या ठिकाणी कीर्तन दररोज महाराज या ठिकाणी करत होते. त्यांना साक्षात पांडुरंगाने नवसाचा अधिकार देऊन या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताचा नवस तू स्वीकार, तो नवस मी पूर्ण करेन. भाविक तुझ्याकडे पेढे घेऊन नैवेद्य दाखवायचे, ते पेढे सर्वांना तू वाट, असा या ठिकाणी नवसाचा अधिकार सद्गुरु कृष्णाजी महाराजांना साक्षात पांडुरंगाने दिलेला आहे. त्याचबरोबर उद्धव घाटाच्या ठिकाणी ज्यावेळेस महाराज कीर्तन करत होते त्यावेळेस तिथं त्या ठिकाणी साक्षात रुक्मिणी मातेने त्यांचं जे काही कर्ज होतं ते कर्ज स्वतः फेडलेलं येऊन आणि त्याचबरोबर काळ्या मारुतीच्या पाठीमागं सद्गुरु कृष्णाजी महाराज कीर्तन करत होते. एक आख्यायिका अशी सांगितली जाते महाराजांच्या बाबतीमध्ये की काळ्या मारुतीच्या पाठीमागं ज्यावेळेस महाराज कीर्तन करत होते आणि कीर्तनासाठी असंख्य भाविक त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यावेळेस महाराजांना प्रसाद वाटण्यासाठी कुठल्याही प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी नव्हतं. हे पांडुरंगाच्या लक्षात आल्याबरोबर साक्षात पांडुरंगाने गरुडाच्या डोक्यावर पेढ्याचे पराती घेऊन काळ्या मारुतीपाशी पाठवलं आणि सांगितलं की त्या ठिकाणी कृष्णा महाराज खिस्ते कीर्तन करतोय, त्याच्या कीर्तनामध्ये हे प्रसाद घेऊन वाट. ज्यावेळेस भावी भक्तांनी पाहिलं त्यावेळेस भावी भक्तांना फक्त पेढ्याच्या पराती दिसत होत्या, गरुड त्या ठिकाणी दिसत नव्हता. पण महाराजांना साक्षात तो गरुड दिसता महाराजांनी साक्षात दंडवत घातलं आणि पांडुरंगाला विनंती केली की कृपा करून मला तुम्ही आपण या ठिकाणी चतुर्भुज दर्शन द्यावं. त्यांची विनंती ऐकून साक्षात पांडुरंगाने त्यांना त्या ठिकाणी चतुर्भुज दर्शन दिलं. अशी आमच्या या महाराजांची आख्यायिका. 225 वर्ष झाले. फक्त पंढरपूरच नाही तर पंचकृषीत आणि पंचकृषीबाहेर सुद्धा कोल्हापूर असेल, कर्नाटक असेल, तिथं सर्व राज्यामधून आमच्या या ठिकाणी भाविक महाराजांच्या दर्शनाला अवश्य येतात. त्याचबरोबर आजच्या पुण्यतिथीचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी आज ब्राह्मण भोजन असतं. या ठिकाणी वैदिक ब्राह्मणांचं भोजन झाल्यानंतर या ठिकाणी जे उष्टपत्रवळ्याच्या त्यांच्या आहेत त्याच्यावर आमच्या खिस्ते घराण्यातील सर्व लोक पुरुष लोक जे आहेत ते पुरुष लोक लोळून घेतात. लोळून घेऊन चंद्रभागेवर जाऊन स्नान करतात आणि स्नान केल्यानंतर मगच या ठिकाणी आम्ही प्रसाद ग्रहण करतो. हे आमचं आजचं वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे सद्गुरु कृष्णाजी महाराजांचं थोडक्यात मी आपल्याला महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्रात प्रथम आहे. बरोबर सगळे अजिबात ही प्रथम.